महाराष्ट्र में सरकार बनाने को लेकर बीते शनिवार को आनन फानन में जिस तरह सरकार बनाने अजीत पवार सभी विधायकों के समर्थन पत्र को लेकर जिन विधायकों के साथ बीजेपी में गए हुए थे वह सभी विधायक एनसीपी के अब शरद पवार के साथ आ गए वापस, इस तरह की खबर आप देख रहे हैं। शिवसेना, एनसीपी व कांग्रेस के सभी विधायक अब एकजुट हो चुके हैं। अब बीजेपी की मुश्किलें बढ़ती हुई नजर आ रही है। मुंबई से चेन्नई लाइव की खास रिपोर्ट। सर हिंदी में जानना चाहेंगे। मैं सभी मीडिया वालों को एक विनती करता हूं कि गए दो दिन से ऐसा ही कुछ समाचार चल रहा है, विधायक उड़ गए, बंडखोर हो गए, भाग गए, निकल गए, ऐसी कोई बात नहीं थी। हमें हमारे जो नेता है, जो कल के नेता थे, आज के नेता है और आगे भी नेता रहने वाले हैं, जो हमारे विधिमंडल के गठन नेता है अजीत दादा पवार साहब ने हमें संदेशा दिया, सुबह 7 बजे हम लोगों को मिलना है। नेता का आदेश आने के बाद में प्रथम काम है, कर्तव्य हमारा कि वहाँ जल्द से जल्द पहुँचे, 7 बजे पहुँचे, शपथ विधि हुआ, उसके बाद में हमें कुछ लोग एयरपोर्ट की तरफ लेके गए, वहाँ से हम दिल्ली गए और दिल्ली जाने के बाद में शाम को जब पता चला कि अपनी पार्टी की भूमिका हमने शरद पवार साहब से बात करने के बाद में पूछने को ना, हमने तुरंत संपर्क किया, उनसे बात की, पवार साहब ने हमें साफ बता दिया राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और शिवसेना को मिलके ही अपने को आगे सरकार बनानी है, उनके साथ रहना है। घरात मुलासारखे वाढले, पूर्ण महाराष्ट्राला हे माहिती आहे की अजित दादा हे पवार साहेबांचे आणि काकींचे लाडके होते, सुप्रियाताईंचे भाऊ आहे, तुम्ही प्रत्येक रक्षाबंधनचा त्यांचा व्हिडिओ चालवता। अशा परिस्थितीमध्ये जर ते रागून गेले किंवा काही समज गैरसमज असतील तर ते मिटवून त्यांना परत आणण्यासाठी आमच्यातले प्रत्येक जण प्रयत्न करतात। माझी तेवढी औकात नाही, मी काही करू शकत नाही, कारण का माझा त्यांचा संबंध काही काळापुरताच आहे, पण छगन भुजबळ आहेत, जयंत पाटील आहेत किंवा हसन मुश्रीफ आहेत किंवा दिलीप वळसे पाटील आहेत, यांचे वर्षानुवर्षाचे संबंध आहेत, साहेबांचे संबंध आहेत। आणि एखादा आपलाच पोरगा आपल्यांना बाहेर जातोय असं म्हटल्यावरती बापाच्या हृदय तिळतिळ तुटतं, हे महाराष्ट्राला मी वेगळं सांगायला नको। आणि त्यामुळे प्रत्येक प्रयत्न केला जातोय की तू परत ये, आणि झाडाच्या खुटावरनं उडालेला पक्षी सकाळी गेला आणि संध्याकाळी परत आला तो हरवला असा म्हणत नाही। त्यामुळे प्रत्येक बाप घराचे दरवाजे उघडे टोळून करून अतिशय विषिण्ण मनाने डोळ्यात पाणी आणून वाट बघत असतो, माझा पोरगा तो खांद्यावर हात ठेवायची, डोक्यावर हात फिरवायची वाट बघत असतो, आणि प्रत्येक बापाचं हृदय असतं ना। महाराष्ट्रात अनेक बाप आहेत, सगळ्या बापांनाही कल्पना असेल की काय होतं। त्यामुळे आमच्यातर्फे केले झालेले प्रयत्न हे प्रामाणिक प्रयत्न आहेत, आणि आम्हाला वाटतं की त्यांचं जे प्रेम आहे पवारसाहेबांवर, पवारसाहेबांच्या विचारांवर, ते परत यावेत यासाठी प्रयत्नशील आहोत। सर दोन आमदार रिटायर।